गुड मॉर्निंग, हेलो स्टूडेंट्स, वेलकम अगेन इन आवर डेली ऑनलाइन इंग्लिश स्टडी। टुडे वी आर गोइंग टू लर्न ग्रामर टॉपिक फॉर स्टैंडर्ड 8th, 9th and 10th। दिस टॉपिक इज ऑल्सो इम्पॉर्टेंट फॉर ऑल कॉम्पिटिटिव एग्जाम एंड द टॉपिक इज लैंग्वेज स्टडी ऑक्सिलरी वर्ब्स। ऑक्सिलरी वर्ब्स ज्यांना आपण मराठीमध्ये सहाय्यकारी क्रियापदे असेही म्हणतो, अशी ऑक्सिलरी वर्ब्स आज आपण अभ्यासणार आहोत। ऑक्सिलरी वर्ब्स ही अशी क्रियापदे आहेत जी क्रिया दर्शवण्यासाठी सहाय्य करतात। चला तर मग या शिकूया ऑक्सिलरी वर्ब्स। चला ऑक्सिलरी वर्ब्स आता आपण समजून घेऊ। ऑक्सिलरी वर्ब्स, वर्ब्स लाईक बी, कॅन, मे, विल, हॅव आर ऑक्सिलरी वर्ब्स। जी क्रियापदे ही प्रयोग, काळ, मनस्थिती दाखवण्यासाठी वापरली जातात अशा क्रियापदांना सहाय्यकारी क्रियापदे म्हणजेच ऑक्सिलरी वर्ब्स असे म्हणतात। बघा आता, वर्ब्स दॅट हेल्प टू फॉर्म टेन्स, मूड्स अँड व्हॉइसेस आर कॉल्ड हेल्पिंग वर्ब्स, ऑक्सिलरी वर्ब्स। फॉर एक्झाम्पल बी, कॅन, मे, विल एटसेट्रा। आता बघा प्रायमरी ऑक्सिलरीज, द थ्री मोस्ट कॉमन ऑक्सिलरी वर्ब्स विच कॅन स्टँड अलोन इन अ सेंटेन्स आर फॉर्म्स ऑफ बी, डू अँड हॅव। दे आर कॉल्ड प्रायमरी ऑक्सिलरीज। बघा वाक्यामध्ये जी क्रियापदे म्हणजे बी, डू अँड हॅव ही क्रियापदे नेहमी वापरली जाणारी क्रियापदे सामान्यतः एखाद्या वाक्यात एकटीच वापरली जातात तेव्हा त्यांना प्रायमरी ऑक्झिलरीज असे म्हणतात। फॉर एक्झाम्पल सी इज अ स्टुडंट ऑफ क्लास 8, ही डज हिज वर्क वेल, आय हॅव अ कोल्ड। ऑक्झिलरी वर्ब्स इज, डज अँड हॅव आर देअर। अतिशय समजून घेतलं तर तसं अतिशय सोपा हा घटक आहे। बघा आता आपण त्यांचे फॉर्म समजून घेऊ। फॉर्म्स ऑफ बी सांग बाळा तू। एम, इज, आर, वॉट्स, वेअर, विल बी, शॅल बी। व्हेरी नाईस, व्हेरी नाईस। विल बी ऑर शॅल बी आर द फॉर्म्स ऑफ बी। नेक्स्ट फॉर्म इज डू। आता आपण डूचे फॉर्म्स कोणते बघूया। फॉर्म्स ऑफ डू, डू, डज, डीड। व्हेरी नाईस, व्हेरी नाईस। डू, डज, डीड आर द फॉर्म्स ऑफ डू। नेक्स्ट फॉर्म्स ऑफ हॅव, टेल मी यू। हॅव, has, had. Yes, have, has, had are the forms of have. Next, आता आपण बघूया there are other auxiliary verbs which do not stand alone in a sentence. They accompany main or action verbs. These are called model auxiliary verbs. त्यांना models असंही म्हणतात। मराठीमध्ये बघा जे क्रियापद वाक्यात मुख्य क्रियापदासोबत वापरले जाते अशा क्रियापदाला मॉडेल ऑक्झिलरी असे म्हणतात। आता ही मॉडेल ऑक्झिलरी कोणकोणती आहेत ते आता तुम्ही समजून घ्या। बघा मी तुम्हाला सांगतो आता मॉडेल ऑक्झिलरी कोणती आहेत ते। बघा प्रथम आपण उदाहरणं पाहूया। वाक्य ही कॅन वर्क हार्ड, ही विल वर्क हार्ड, ही मस्ट वर्क हार्ड। कॅन, विल, मस्ट आर दी मॉडेल ऑक्झिलरीज, त्यांना मॉडेल्स असंही म्हणतात। आता काही मॉडेल ऑक्झिलरी कोणती आहेत, सम मॉडेल ऑक्झिलरीज आर, सांगतो। कॅन, कुड, शाल, शुड, विल, वुड, मस्ट, मे, माइट, नीड, ओट टू, एटसेट्रा। येस, दीज आर सम मॉडेल ऑक्झिलरीज। कॅन, कुड, शाल, शुड, विल, वुड, मस्ट, मे, माइट, नीड, ओट टू ही इतर मॉडेल ऑक्झिलरीज आहेत। आता तुम्हाला कोणतंही वाक्य दिलं तर त्या वाक्यामधलं ऑक्झिलरी वर्ब ओळखणं, मग ते मॉडेल आहे का प्रायमरी आहे का कोणतं आहे, सोपं जाईल। आता तुमच्या पुस्तकामधलीच काही वाक्य ही आपण अभ्यासणार आहोत। पहिलं वाक्य वी हॅव अ हॉलिडे टुमॉरो, या वाक्यातलं ऑक्झिलरी सांग तू। हॅव। सेकंड सेंटेन्स इज रीना इज इंजर्ड बॅडली,
auxiliary is. You must wear clean clothes. Auxiliary should. No. Must. Sentence is you must wear a clean clothes and auxiliary is must. She should talk politely. Auxiliary is should. आता उरलेली वाक्य तुम्ही स्वतः सोडवून त्या वाक्यांच्या ऑक्झिलरी खाली अंडरलाईन करा आणि वाक्यामधले ऑक्झिलरी वर्ब समजून घ्या. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट करा आणि हा दिलेला अभ्यास सोडवून त्याच्या उत्तरांचा शोध घ्या. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. Thank you, students.